अकोले तालुक्यातील पिंपरकणे पुलाचे काम निकृष्ट पद्धतीने सुरू असून या पुलाच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी धरणग्रस्त शेतकरी व माजी उपसभापती मधुकर रामचंद्र पिचड यांनी केली आहे। आज सकाळी त्यांनी व धरणग्रस्त शेतकरी वळीबा पिचड, रामू भांगरे, प्रकाश पिचड, शिवाजी पिचड यांच्यासमवेत पुलाच्या कामाला भेट दिली असता पिलर कामात खोदाई केलेले मुरुम मिश्रित दगड टाकून त्यावर काँक्रीट टाकण्याचे काम सुरू होते। त्यावेळी मधुकर पिचड यांनी या कामात पक्का दगड टाकून साईडला लोखंडी प्लेट मारून काम करा अशी विनंती केली। त्यात पक्केपणा दिसत नाही असे म्हणताच ठेकेदाराचा माणूस म्हणाला, काम लवकर वरती आणायचं आहे, तुमची काही तक्रार असेल तर लोकप्रतिनिधीला भेटा। त्यामुळे संतप्त झालेल्या धरणग्रस्त ग्रामस्थांनी जलसंपदा विभागाचे अधिकारी माजी आमदार वैभव पिचड यांच्याकडे तक्रार केली व काम चांगले व्हावे ही आमची इच्छा असून काम निकृष्ट पद्धतीने केल्यास काम बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे। याबाबत जलसंपदा विभागाचे अधिकारी वागचौर यांनी प्रत्यक्ष कामावर येऊन दगड गोटे मुरुम माती बांधकामात टाकू नये अशा सूचना देऊनही ठेकेदार मात्र खालच्या बांधकामात मुरुम दगड टाकत असल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामस्थांनी यात सुधारणा न झाल्यास काम बंद पाडण्याची भूमिका घेतली आहे। तर पुलाचे काम धीम्या गतीने सुरू असून काम देखील निकृष्ट पद्धतीने सुरू आहे। पुलाच्या जागेवर माझी शेती होती, मी विस्थापित झालो, मात्र त्या जमिनीवर चालू असलेले काम चांगले व्हावे ही प्रामाणिक इच्छा आहे। ठेकेदार चांगले काम करीत नसेल व आमदाराचा दम देत असेल तर सहन करणार नाही, काम बंद पाडू, असे मत मधुकर पिचड यांनी व्यक्त केलं आहे। धरणग्रस्त शेतकरी असून माजी सभापती, आतापर्यंत हे दोन कोलम काढले इथे कुठेही पक्का दगड लागले नाही, नुसतं मुरमटव काम चालू आहे। आतापर्यंत यांचे 9-10 ते गाड्या आल्या कोट्या सिमेंटच्या खडीच्या, परंतु त्यांना 10 वेळा सांगितलं खडक लागलेला नाही म्हणा, आम्ही सगळं इंजिनियरना पसंत केलं, काम सुरू करू। बरं चला, काम सुरू झालं, 3 दिवस झालं यांचं काम चाललं नाही। आज मी 2:30 आलो तर त्याने वरून काही सिमेंट इथं त्याने काही सिमेंट खडी कोबा ओतून त्याच्यामध्ये मोठमोठ्याने दगड टाकले, तर मी म्हटलं हे दगड का टाकले आतमध्ये, नाही म्हणे साईडला लावायचे। तर मी आताही तुम्हाला बोलून घेतलं का साईडला एकही दगड नाही। त्या अनिल पोरगा म्हणून त्याला म्हटलं का रे दगड टाकले, म्हणजे जद्द काम उठाय हे अगदी निकृष्ट दर्जाचं काम चाललेलं आहे। जर असं काम चाललं असेल तर रेडी साहेबांना माझी विनंती आहे, सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे का काम पक्क करा। हे पिचड साहेबांच्या भावच्या माध्यमातून काम चाललेले, इथं कोणी येऊन ताशेरे ओढीत। आता एका सुपरवायझरला विचारलं हे काम बंद कर ना, हे काय दगड म्हणू तू म्हण आमदार का पूछो, म्हणा काय कोणता आमदार, तर म्हणे लांबटे। अरे म्हणा लांबट्याला अजून पाहिलंय नाही, इथं आलेलाही नाही, तू काय लांबट्याला तू फोन कर। मग त्यावर मी भावला फोन केला, तुम्हाला फोन केला, तर जर असं काम चालू असेल तर हे काम बंद करावं लागेल। माझं जे म्हणणे आता निकृष्ट काम हे चाललेले, जर या ठेकेदार लक्ष देत नाही, मध्यंतरी आपले हे इरिगेशनचे साहेब येऊन गेले, त्यांनी सांगितलं का इथं माती खडा बिलकुल नाही पाहिजे, त्यांनी सगळं सांगून गेले, ठेकेदार गेले आणि हे सुपरवायझर तो एक पोरगे त्याला म्हटलं का रे दगड टाकतात, म्हणजे जल्दी काम उठाय। जर असं जल्दी काम उठायचं असेल, हा भविष्यामध्ये पूल आहे, जर असं माती दगड टाकून जर काम करत असेल तर उद्यापासून हे काम बंद करावं लागेल।